नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच परभणी जिल्ह्याचा तलाठीची जी आहे ती निवड यादी आणि निकाल हा लागलेला आहे. तर मित्रांनो, त्याचा जो कट ऑफ आहे तो आपण आता पाहूया, तो कसा लागला आहे तो आपण पाहूया. आणि त्या कट ऑफ जर तुम्हाला जर ही फाईल डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला ॲट द रेट तलाठी निकाल या टेलिग्राम चॅनलवर किंवा खाली जी लिंक दिलेली आहे त्या वेबसाईटच्या लिंकवर तो डाउनलोड तुम्हाला करता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला काय आता आपण सुरुवात करूया. तुम्ही पाहता की हे जे तलाठी निकाल ही फाईल या तलाठी निकाल या ग्रुपवर टाकण्यात आलेली आहे आणि इतरही सर्व ज्या फाईल्स वगैरे ज्या आहेत या तलाठी ग्रुपवर सर्व काय तुम्हाला मिळून जातील. तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलला जाऊन तुम्ही जॉईन व्हा किंवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व तुम्हाला मिळून येतील. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, दिनांक 8/11/2011 रोजी तलाठी पदभरतीसाठी तयार करण्यात आलेली उमेदवाराची कागदपत्रे सूचना. तर यांनी सगळं सांगितलं आहे. आपण या ठिकाणी महत्त्वाचं जे आहे ते वाचूया. 19/9/2019 अन्वय परभणी जिल्ह्यातील पदभरतीका घेतलेली आहे, डेटा त्यांनी घेतलेला आहे. अगोदर तपासणीसाठी तयार केलेली यादी ही तात्पुरती आणि प्राथमिक स्वरूपातील आहे. ही यादी कशी आहे, तात्पुरती आणि प्राथमिक स्वरूपातील आहे. ही उमेदवारांनी काय महापोर्टल आहे त्याचे माहितीच्या आधारावर काय तयार केलेली आहे, म्हणजे तुम्हाला जे आधारित माहिती त्या ठिकाणी भरले तेच तुम्हाला कागदपत्र काय हजर करायचे आहेत. आणि हे कागदपत्र घेऊन मूळ आणि त्याचे दोन प्रती घेऊन कुठं 20/11 काय 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी हजर राहायचं आहे. आणि अंतिम निवड सूची आणि प्रतीक्षा सूची हे कार्यालयाच्या वेबसाईटवर काय प्रसिद्ध करण्यात येणार आहे 18/11 नंतर, म्हणजे तुम्हाला परत ही यादीसाठी तुम्हाला आपल्याला भेटायचं आहे. यांनी सांगितलं की नो नॅशनॅलिटी पाहिजे, डोमिसाईल पाहिजे, SSC बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे, त्याची मार्कलिस्ट पाहिजे, विद्यापीठाची डिग्री, बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट, TC आणि तुमचं ज्या पण मागासवर्गीय कास्टमधून तुम्ही सिलेक्शन झाले असेल ते, ज्या खेळाडूतून झाले असेल ते, नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल इत्यादी गोष्टी तुम्हाला ज्या म्हणजे ज्या पण गटात तुम्ही झाले असाल ते पाहिजे, तुम्हाला त्या ठिकाणी हजर पाहिजे. MSCIT काय उत्तीर्ण झालेलं पाहिजे, नसेल तर 2 वर्ष आतमध्ये करून द्यायचं आहे. तर या ठिकाणी काय बोलाव यांनी एकदम प्रवर्गनिहाय एकदम जी आहे ती यादी एकदम छान बनवलेली या ठिकाणी दिसत आहे. पूर्ण क्लिअर की अनुसूचित जाती माजी सैनिकांची जागा होती तर त्यांना या ठिकाणी किती 90 गुणांवर का तो कट ऑफ लागलेला आहे. 3 जागा या ठिकाणी आहेत. अनुसूचित जमाती 1 जागा होती, 144 गुणांवर आहे आणि ही भरण्यात आलेली ST जनरलमधूनच भरली. अनुसूचित जमाती महिलाची जागा आहे ती ST फिमेलमधून भरली 122 गुणांवर. पुढचं जे आहे विमुक्त जाती अ 152 आणि 146 गुणांवर या ठिकाणी भरण्यात आलेली आहे. पुढची आहे भटक्या जाती ब NTB साठी जनरल गटासाठी जे आहे ते 160 गुणांवर आहे. आणि NTB महिला गट जे आहे ते 150 गुणांवर कट ऑफ लागलेला आहे. NTD साठी ज्या जागा आहेत त्याचा जो कट ऑफ तो 162 गुणांवर या ठिकाणी आहे. OBCचा जर विचार केला तर या ठिकाणी जो कट ऑफ तो 156 वर म्हणजे इतक्या खाली आलेला आहे. NTC चा 162 हा 156 च्या खाली आसपास काय आलेला आहे. आता इतर मागासवर्ग OBC महिलाचा जो आहे तो कट ऑफ 144 म्हणजे फक्त 72 प्रश्नांवर आलेला आहे. OBC माजी सैनिक 90 आणि SCBCचा जो प्रवर्ग आहे त्यांचा जो कट ऑफ आहे तो 164 गुणांवर आलेला आहे. पुढचा जो गट आहे तो OBC महिला 150 गुण, SCBC महिला 150 गुण. आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे EWS गट आहे याचा जो कट ऑफ 154 गुणांवर आलेला आहे. पुढचा जो खुला प्रवर्ग आहे खुला प्रवर्गाच्या या ठिकाणी 4 जागा होत्या आणि त्यांचा जो कट ऑफ आहे तो सगळं पकडून या ठिकाणी 166 गुणांवरचे काय घेतलेले आहेत ओपन जनरल कॅटेगरीमध्ये. आता ओपनच्या महिलाच्या 3 जागा आहेत, ते 3 जागेसाठी या ठिकाणी बोलावण्यात आलेले 152 गुणांपर्यंतचे उमेदवार. खुला माजी सैनिक 1 जागेसाठी 2 जण अजून शिल्लक बोलावले, 106 कट ऑफ घेतलेला आहे त्या ठिकाणी. आणि अस्थिव्यंग किंवा दिव्यांग याचे 1 जागा होती, 1 जागेसाठी या ठिकाणी किती 144 गुणांवर कट ऑफ गेलेला आहे. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहला, आपल्या जर काही शंका असतील आपण कमेंट करू शकता किंवा हा निकाल डाउनलोड करण्यासाठी @तलाठी निकाल किंवा तलाठी निकाल NIKAL हा ग्रुप आहे सर्च करायचा आहे तुम्हाला किंवा खाली वेबसाईटची लिंक दिली आहे तिथून जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.